ऍसिडिटी हा एक असा विकार आहे ज्याची लक्षणं अनेक आहेत आणि त्याचबरोबर ते होण्याची कारण सुद्धा अनेक का आहेत जेवढी जास्त कारण या ऍसिडिटीला लागू होतात तेवढा जास्त हा गंभीर असतो आज आपण एक कारण बघणार आहोत ऍसिडिटीसाठी ते म्हणजे झोप आपली जर झोप नाही झाली तरी सुद्धा ऍसिडिटी होते मग झोपेचा आणि ऍसिडिटीचा काय संबंध आहे आज या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते मित्रांनो तुम्हाला जर मला प्रश्न विचारायचे असतील तर खाली दिलेली एक व्हॉट्सअप लिंक आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि त्याच्यामध्ये आम्ही दर शनिवारी एक वेबिनार घेतो त्या वेबिनारमध्ये डिरेक्टली तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता तर त्यासाठी त्या लिंकवरती क्लिक करा आणि आजच आमचा ग्रुप जॉईन करा मित्रांनो निद्रा आहार आणि ब्रह्मचर्य हे तीन शरीराचे स्तंभ सांगितले आहेत म्हणजे पिलर्स ऑफ आवर बॉडी इज आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांमध्ये निद्रा हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आहार आहे आणि ब्रह्मचर्य आहे ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ असा घेऊ नका की ज्याच्यामध्ये संबंध करायचेच नाही ब्रह्मचर्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती अक्षरशः ग्रंथ ज्या ग्रंथ लिहिलेले आहेत पण आता आपण जे बोलणार आहोत ते या दोन स्तंभांबद्दल बोलणार आहोत आहार आणि निद्रा हे दोन्हीही एकमेकांशी संलग्न असतात कसे ते जाणून घ्या सगळ्यात पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला आपली पचनक्रिया व्यवस्थित असते त्या वेळेला आपल्या शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित होते आपल्या शरीराचं पोषण होतं आणि त्याचबरोबर आपल्या इंद्रियांचं सुद्धा पोषण होतं मित्रांनो ज्या वेळेला त्यावेळेला आपले इंद्रिय थकलेले असतात आणि हे इंद्रिय झोपतात आणि हे इंद्रिय ज्या वेळेला झोपतात त्याच वेळेला त्यांना आराम मिळतो जर या इंद्रियांना आराम नाही मिळाला तर ते त्याचा परिणाम आपल्या पोटावरती होण्याची शक्यता ही जास्त असते कशी ती जाणून घ्या आपले इंद्रिय असतात पाच डोळे नाक जीभ त्वचा आणि कान असे हे पाच आपले इंद्रिय असतात ज्या वेळेला या इंद्रियांचं काम दिवसभरात खूप जास्त प्रमाणामध्ये होतं जसं की आपण कानावरती हेडफोन लावून फोनवरती बोलत असतो खाणं चालू असतं बघणं चालू असतं त्वचा स्पर्श होत असतो अशी अनेक ही पाच इंद्रिय काम करत असतात आणि त्यानंतर त्यांना आराम पाहिजे असतो म्हणून ते झोपतात त्याचबरोबर या पाच इंद्रियांचा पोटाशी संबंध आहे आता उदाहरण तुम्हाला सांगतो ज्यावेळेला आपण एखादी किळसवाणी वस्तू बघतो किंवा किळसवाणा एखादा अपघात बघतो किंवा घाण बघतो आपल्याला पोटामध्ये मळमळायला लागतं अनेक वेळा एखाद्या किळसवाणी गोष्ट बघितल्याच्यानंतर आपली भूक मंदावते आणि त्यानंतर आपल्याला उलट्या सुद्धा व्हायला लागतात काही वेळेला एखादी अशी गोष्ट आपण बघतो की त्याच्याने आपल्याला जुलाब सुद्धा लागते त्याचबरोबर आपण एखाद्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये आवाज ऐकला किंवा ध्वनी प्रदूषणामध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पोटामध्ये मळमायला लागतं असं हे प्रत्येक इंद्रियांशी लागू होतं म्हणजे नाकामध्ये वास येणं जिवेला चव लागणं आणि त्वचेला स्पर्श होणं या सर्व इंद्रियांचा संबंध हा पोटाशी असतोच असतो त्यामुळे त्याची लक्षणं पोटावरती दिसायला लागतात एखाद्या व्यक्तीला जर ऍसिडिटी असेल आणि त्याची झोप जर पूर्ण होत नसेल तर या इंद्रियांना इजा होते इजा बोलण्यापेक्षा या इंद्रियांची रिकव्हरी व्यवस्थित होत नाही आणि मग ही इंद्रिय व्यवस्थित काम करत नाही काम केल्या कारणाने पोटावरती त्याचा परिणाम होतो आणि मग त्या रुग्णांना सुद्धा ऍसिडिटी व्हायला लागते अनेक रुग्ण असे आहेत की जे रात्रपाळी करतात आता रात्रपाळी एखाद्या व्यक्तीला कंटिन्युअस रात्रपाळी नसते एक आठवड्या रात्रपाळी असते एक आठवडा सेकंड शेप असते आणि एक आठवडा डे शेप असते मग याच्यामध्ये ज्या रुग्णांना रात्रपाळी ज्या वेळेला सात दिवस असतात त्यावेळेला त्यांना त्याच वेळेला नेमका त्रास होतो जसं की पोटामध्ये जळजळ होणं छातीमध्ये जळजळ होणं तोंड देणं माऊ तळसळ होणं सांधे दुखी होणं असे प्रकारचे विकार यांना त्याच काळामध्ये व्हायला लागतात बाकीचे दोन शिफ्ट ज्याला असतात त्याला त्यांना होत नाही मग अशी जी लोक असतात ना यांचा झोपेचा आणि ऍसिडिटीचा खूप जवळचा संबंध असतो त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट एकच असते की त्यांनी रात्रीची पाळी बंद करावी आणिच शांत झोपून घ्यावी आता या ठिकाणी पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक जण जो रात्रपाई करतो त्याला हा विकार असतोच असं नाही कारण आपलं जे शरीर असतं ना हे आईच्या गर्भातून तयार झालेलं असतं तर काही अशी आपली इम्युनिटी असते किंवा शरीराची ताकद एक अशी असते ती आईच्या गर्भातच आपल्याला मिळते आणि त्यामुळे काही पर्टिक्युलर गोष्टी केल्याने आपल्याला ते त्रास होत नाही त्यामुळे प्रत्येकाला असा त्रास होईलच असं नाही पण अनेक रुग्ण मी स्वतः पाहिलेले आहेत की रात्र पाळी असली की त्यांना तोंड देतं उलटी होते पोटामध्ये मळमळतं भूक लागत नाही का तर पूर्ण रुटीन चेंज होऊन जातं आता याचबरोबर काही रुग्ण असेही असतात की रात्रीची पाळी केली की सकाळी घरी येऊन झोपतात मग ती झोप पूर्ण झाली की त्यांना कसला त्रास नसतो तर त्यामुळे रात्रीची झोप जर व्यवस्थित नाही झाली आपली किंवा रात्रपाळीशी लोकं नसतील नॉर्मली विद्यार्थी वर्ग आहे की जो अभ्यास करण्यासाठी रात्र रात जागतो किंवा इतर कोणी समजा लग्नामध्ये भरपूर कामं असतात त्यावेळेला रात्रीची जागरण होते अशा वेळेला अनेक जण सांगतात अरे मला ॲसिडिटी झाली माझ्या छातीमध्ये जळजळ झालेली माझ्या घरीसुद्धा ज्या वेळेला एखादा प्रोग्राम असतो रात्र रात्रभर सगळेजण जापतात त्यावेळेला कोणा ना कोणाला तरी ॲसिडिटीचा हा त्रास होतोच आणि त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये उलट्या होणं जुलाब होणं किंवा छातीत जळजळ होणं पोटात जळजळ होणं असे त्रास यांना होत असतात तर हा ॲसिडिटी आणि झोपे दोघांचाही जवळचा संबंध आहे आणि ज्या लोकांना क्रॉनिक ॲसिडिटी होते क्रॉनिक ॲसिडिटी म्हणजे ॲसिडिटी आहे आणि ती बरीच झाली नाही कंटिन्यू चालूच आहे त्या लोकांनी रात्रीची झोप चांगली घेणे गरजेचंच आहे आता ही जी झोप असते ना ही झोप आपल्याला बरेच वेळेला वाटतं की कि आपण किती वेळ झोपावं तर झोपेचं एक मी सूत्र सांगतो की आपल्या झोपेची सायकल्स असतात अल्फा बीटा डेल्टा अशी ही सायकल असते अल्फा स्लीप बीटा स्लीप आणि डेल्टा स्लीप याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही निश्चित जाऊन बघा तो इथे आय बटनमध्ये असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा या ठिकाणी मी थोडं सांगतो तुम्हाला अल्फा स्लीप म्हणजे ज्याला जस्ट आपण झोपायला जातो आपल्याला काही गोष्टी समजत असतात काही गोष्टी नसतात समजत बीटा स्लीप म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला स्वप्न दिसतात ज्यामध्ये आपल्याला स्वप्न दिसतात ती म्हणजे बीटा स्लीप असते आणि डेल्टा स्लीप म्हणजे ज्यामध्ये आपण एकदम गाढ झोपतो तर अशी ही सायकल असते झोपेची आणि ही सायकल तीन तासाची असते आपण अल्फा स्लीपमध्ये जातो मग बीटामध्ये जातो मग डेल्टामध्ये जातो मग पुन्हा आपण बीटामध्ये येतो आणि पुन्हा अल्फामध्ये येतो अशी ही तीन तासाची सायकल असते त्यानंतर पुन्हा दुसरी सायकल चालू होते मग त्या तीन तासाने पुन्हा दुसरी सायकल चालू होते अशा वेळेला म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एकतर तीन तास झोपावं सहा तास झोपावं किंवा नऊ तास झोपावं नऊ तास न झोपता आठ तास जरी आपली झोप झाली आणि त्याच्यामध्ये डेल्टा स्टेप जेवढी आपली जास्त होईल तेवढा आपल्याला फायदा असतो असं केल्याने आपली झोप चांगली होते आपली पचनक्रिया चांगली होते आणि आपल्याला ऍसिडिटीचा जो वारंवार त्रास होतो तो, तो होत नाही यासाठी ज्यांची रात्री जागरण होत असते ना त्यांच्यासाठी मी एक उपाय या ठिकाणी निश्चित सांगणार आहे एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं औषध या रुग्णाला नाही सांगता येणार ना, कारण त्यांची ऍसिडिटी नक्की कशामुळे आहे हे बघणं खूप महत्वाचं असतं आणि रात्री जागरणामुळे ज्यांना ऍसिडिटी होते त्यांच्यासाठी म्हणजे एखाद दुसरा दिवस जागरण झालेले आहे त्यांचा आपण घरगुती उपाय करू शकतो पण ज्यांना क्रॉनिक ऍसिडिटी आहे ना त्यांनी घरगुती उपाय करू नये ताबडतोब डॉक्टरांना भेटावं आणि त्याच्यावरती उपाय करावे किंवा रात्रपाळीचा जर एखादा जॉब असेल तर तो, तो बदलावा तर या ठिकाणी ज्यांची रात्रपाळी असते किंवा ज्यांची एकच दिवस एखाद्या एक दुसऱ्या दिवशी रात्री झोप झालेली नाही आहे त्यांनी एक काम करायचं आंघोळ करायच्या अगोदर संपूर्ण शरीराला तेल लावायचं आणि मग आंघोळ करायची किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अभ्यंग करून घेऊ शकता म्हणजे जसं की एक प्रोफेशनल मसाजेस तो, तो मसाज करतो आणि मग आपण त्याच्यानंतर थोडा वेळ झोपतो अशा प्रकारे जर तुम्ही केला तरी सुद्धा तुमच्या शरीराला तुमच्या इंद्रियांना चांगल्या प्रकारे आराम मिळतो दुसरा एक उपाय या ठिकाणी मी सांगणार आहे तो म्हणजे ऍसिडिटीचा तो म्हणजे ज्यांना रात्रीचे जागरण केल्यामुळे पोटामध्ये जळजळ होते त्यांनी धणे एक चमच बडीसोप एक चमच खडी साखर एक चमच असं तिन्ही एकत्र करून एक ग्लास पाण्यात टाकावं उकळवावं आणि मग ते गाळून दोन दोन चमचे दर पाच पाच मिनटाला घ्यावे असं केल्याने सुद्धा ही ॲसिडिटी काही प्रमाणामध्ये निश्चित कमी होते तर झोप आणि ॲसिडिटी हा विषय तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला मला डायरेक्ट काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या वेबिनार वेबिनारला निश्चित या वेबिनारसाठी जो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा